विद्यार्थ्यांनो, आता आपल्याला बघायचं आहे अँगल बायसेक्टर थिअरम. अँगल बायसेक्टर थिअरम आपल्याला सांगतं, याच्यामध्ये पण दोन पार्ट आहेत. एक पार्ट वन असा आहे की एनी पॉईंट ऑन द बायसेक्टर ऑफ अन अँगल, म्हणजे अँगलचा जो बायसेक्टर असतो त्या बायसेक्टरचा कोणताही पॉईंट इज इक्विडिस्टंट फ्रॉम द साइड्स ऑफ द अँगल, म्हणजे एखाद्या अँगलचा जो बायसेक्टर असतो, तर जसा हा ए बी सी अँगल मी दाखवलेला इथे, आणि हा बी पी जो आहे हा अँगल ए बी सीचा बायसेक्टर आहे. तर हे थिअरम आपल्याला सांगतं, पार्ट वन अँगल बायसेक्टर थिअरमचा पार्ट वन आपल्याला सांगतो की एखाद्या अँगलच्या बायसेक्टरवरचा कोणताही जो पॉईंट असतो तो अँगलच्या साईड्सपासून इक्विडिस्टंट असतो. मग हा बी पी अँगल ए बी सीचा बायसेक्टर आहे, पी हा अँगल ए बी सीच्या बायसेक्टरवरचा पॉईंट आहे, एनी पॉईंट. तर या थिअरमच्या पार्ट वननुसार पी जो आहे तो अँगल ए बी सीच्या साईड बी ए आणि साईड बी सी पासून इक्विडिस्टंट असेल, म्हणजे सारख्या अंतरावर असेल. मग आता या पॉईंट पीचं साईड बी एपासूनचं डिस्टन्स म्हणजे काय, तर पॉईंट पीचं साईड बी एपासूनचं डिस्टन्स म्हणजे पीमधून या साईड बी एवर आपल्याला परपेंडिक्युलर टाकावं लागेल. पण काय करू, मी तुम्हाला परपेंडिक्युलर काढून दाखवतो. ही स्केल आहे, तर स्केल मला बी एवर परपेंडिक्युलर टाकायचं आहे पीमधून. तर मला काय करावं लागेल, ही स्केलची जी एज आहे ही मी बी एवर ठेवतो, एज अशी बी एसोबत मिळवतो, आणि याला इकडे या पॉईंट पीसोबत ही साईड मी इकडची मॅच करतो. आता ही स्केल जी आहे इथे अशी गोल झालेली आहे, त्याच्यामुळे मी जर असा परपेंडिक्युलर टाकायला गेलो तर तो असा फिरेल. त्याच्यामुळे मी एक काम करतो, आता ही स्केल थोडीशी खाली सरकून घेतो, आणि स्केलवरची एखादी लाईन, ह्याच्यात लाईन्स असतात स्केलवर, एक लाईन मी या बी एसोबत मॅच करतो. आणि आता हा असा, हे बघा, मी स्केलची ही पहिली लाईन जी आहे, किंवा मी सेकंड लाईन मोठी आहे ती आपण या बी एसोबत मॅच करतो आहे. बघा, इकडे मी ही एज स्केलची या पी जवळ आणली, पी सी मॅच केली, आणि मी आता हा असा सेगमेंट काढतो, तर हा सेगमेंट बरोबर पीमधून या बी एला परपेंडिक्युलर असेल. आता या पॉईंटला जर मी एम नाव दिलं तर हे पी एम झालं, डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम साईड पी ए. याला ए बी साईडने वाचायचं, हा रे आहे याला बी ए वाचायचं. तर पी पॉईंटचं साईड बी एपासूनचं डिस्टन्स म्हणजे होईल पी एम. आता असंच मला पॉईंट पीचं बी सी साईडपासूनचं डिस्टन्स पाहिजे, तर मला पीमधून बी सीवर परपेंडिक्युलर टाकावं लागेल. तर बी सीवर परपेंडिक्युलर टाकायला ही जी स्केल आहे ही मी अशी बी सीवर ठेवली. आता ही आणि इकडे मी या एजला, इकडच्या एजला मी बी सीसोबत मॅच केलं, आणि या एजला या पॉईंट पीसोबत मॅच केलं. आता इथे मी जर असा सेगमेंट ओढला तर तो गोल होईल, कारण हे एंड जे आहे स्केलचं गोल आहे. तर मी असं करतो, थोडंसं या स्केलला खाली सरकून घेतो, आणि या स्केलवरची हे बघा, ही लाईन जी आहे स्केलवरची मी बी सीसोबत मॅच केलेली आहे. इकडे ही इकडची एज मी बरोबर या पीला जोडलेली आहे, आणि आता इथून मी असा एक सेगमेंट काढतो आहे, हा सेगमेंट बरोबर परपेंडिक्युलर असेल बी सीला पीमधून. जर या पॉईंटला मी नाव दिलं एन, तर या सेक पी एनची लेंथ म्हणजेच पी एन ही होईल, हे होईल पॉईंट पीचं बी सी साईडपासूनचं डिस्टन्स. मग हा पार्ट वन आपल्याला सांगतो की एखादा पॉईंट जर अँगलच्या बायसेक्टरवर असेल तर तो अँगलच्या दोन्ही साईड्सपासून इक्विडिस्टंट असतो,
पी जर अँगल ए बी सीच्या बायसेक्टर वर आहे तर पीचं बी ए साईडपासूनचं डिस्टन्स म्हणजे पी एम आणि पीचं बी सी साईडपासूनचं डिस्टन्स पी एन हे दोन डिस्टन्सेस सारखे असतील. म्हणजेच पी एम आणि पी एन हे जे दोन डिस्टन्सेस आहेत ते इक्वल असतील म्हणजे आपल्याला भेटेल पी एम इक्वल टू पी एन. हे पार्ट वन आपल्याला सांगतो आहे. हा पार्ट वन आता आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. मग हे प्रूव्ह करायला पार्ट वन प्रूव्ह करायला आपल्याला एक अँगल घ्यावा लागेल. आपण घेतला अँगल ए बी सी तर गिव्हन आहे की बी पी जो आहे रे बी पी हा अँगल ए बी सीचा बायसेक्टर आहे. किंवा आपण असं म्हणू पॉईंट पी लाईज ऑन बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी. गिव्हनमध्ये आपल्याला एक पॉईंट घ्यावा लागेल जो अँगल ए बी सीच्या बायसेक्टरवर असेल. तो पॉईंट घेतला आहे आपण पी. आपण लिहू इथे पॉईंट गिव्हनमध्ये पी लाईज ऑन बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी. मग आता प्रूव्ह काय करायचं मग आपल्याला आपल्याला प्रूव्ह करायचं आहे पॉईंट पी जर अँगल ए बी सीच्या बायसेक्टरवर असेल तर तो अँगल ए बी सीच्या दोन साईड्सपासून म्हणजे बी ए साईड आणि बी सी साईडपासून इक्विडिस्टंट आहे. मग त्याच्यासाठी आपण काय केलं पीमधून बी ए साईडवर परपेंडिक्युलर टाकलं आहे पी एम. तर हे पी एम जे आहे हे परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे पी एम हे असेल पॉईंट पीचं बी ए साईडपासूनचं डिस्टन्स. हे परपेंडिक्युलर डिस्टन्सच घ्यावं लागेल आणि पीचं बी सी साईडपासूनचं डिस्टन्स. मग पीमधून तुम्हाला काय असतं एखाद्या पॉईंटचं एखाद्या साईडपासून किंवा लाईनपासूनचं डिस्टन्स आपण कसं घेत असतो त्या पॉईंटपासून त्या लाईनपर्यंत किंवा त्या साईडपर्यंतचा परपेंडिक्युलर जो आहे त्याची लेंथ म्हणजे त्या पॉईंटचं त्या साईडपासून किंवा लाईनपासूनचं डिस्टन्स असतं. मग आपल्याला पी ए बी सीच्या बायसेक्टरवर आहे. मग आपल्याला प्रूव्ह करायचं आहे पीचं बी ए साईडपासूनचं डिस्टन्स म्हणजे पी एम आणि पीचं बी सी साईडपासूनचं डिस्टन्स म्हणजे पी एन हे दोन डिस्टन्सेस आपल्याला सारखे दाखवायचे. मग आता इथे टू प्रूव्ह घेऊ आपण. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे पी एम इक्वल टू पी एन. आता प्रूफ घ्यायचं आपल्याला ते प्रूव्ह करून तुम्हाला आणखी मुलांनो एक करेक्शन करतो मी याच्यामध्ये. हे टू प्रूफच्या आधी एक करेक्शन आपण घेऊ ते घ्यावंच लागेल. आपल्याला लिहावं लागेल की पॉईंट पी लाईज ऑन बाय सेक्टर ऑफ अँगल ए बी सी ते फर्स्ट ऑफ दिन. पुढे आपल्याला लिहावं लागेल की सेक पी एम हे परपेंडिक्युलर आहे हे आपल्याला दाखवावं लागेल. सेक पी एम इज परपेंडिक्युलर टू साईड बी ए अँड सेक पी एन इज परपेंडिक्युलर टू साईड बी सी. हे इथपर्यंत आपल्याला घेऊन घ्यावं लागेल आणि मग आपल्याला प्रूव्ह करायचं आहे पी एम इक्वल टू पी एन म्हणजे पी हा या दोन साईडपासून इक्विडिस्टंट आहे म्हणजे सारख्या अंतरावर आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे टू प्रूव्ह असेल आपलं. पी एम इक्वल टू पी एन. आता प्रूफ घ्यायचा आहे आपल्याला. आपण काय करू हे दोन ट्रायंगल्स एक पी एम बी ट्रायंगल आणि एक पी एन बी ट्रायंगल हे दोन ट्रायंगल्स आपण कॉंग्रुएंट दाखवायचे आहेत. याच्यासाठी आपल्याला एस ए ए टेस्ट वापरावी लागेल. हायपोटेनस साईड टेस्ट आपल्याला वापरता येणार नाही जरी हे राईट अँगल ट्रायंगल असतील कारण याचे फक्त हायपोटेनस कॉंग्रुएंट आहे हे आपल्याला माहीत आहे कारण ती कॉमन साईड आहे. बी एम इक्वल टू बी एन आहे की नाही हे आपल्याला माहीत नाही आणि पी एम इक्वल टू पी एन तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हायपोटेनस साईडसाठी हायपोटेनससोबत करस्पॉन्डिंग साईडची एक पेअर आपल्याला कॉंग्रुएंट हवी असते ती इथे नाही आहे. हायपोटेनस कॉंग्रुएंट आहे कारण हा हायपोटेनस ही कॉमन साईड आहे दोघांची. पण हायपोटेनससोबत
साइडची दुसरी पेयर कॉन्ग्रुएंट आहे की नाही आपल्याला माहित नाही, आणि ही साइडची पेयर तर आपल्याला कॉन्ग्रुएंटच दाखवायची. तर मी ह्या दोन ट्रायंगल्सना कॉन्ग्रुएंट दाखवायला, जरी हे राईट अँगल ट्रायंगल असतील तरी मी हायपोटेनस साइड टेस्टने वापरत यांना कॉन्ग्रुएंट दाखवायला एस ए ए टेस्ट वापरणार आहे. तर एक काम करू, इन ट्रायंगल पी एम बी अँड ट्रायंगल पी एन बी, आता याला मी पी एम बी वाचलं त्याला मी पी एन बी वाचावं लागेल. अँगलला ट्रायंगलला आपण असं वाचू शकतो, साईडला आपल्याला असं नाही वाचता येणार, साईड ए बी नाही म्हणता येणार, याला साईड बी एच म्हणावं लागेल कारण ही साईडचे हिरे आहे. आता मी घेतो आहे इन ट्रायंगल पी एम बी अँड ट्रायंगल पी एन बी, साईड पी बी इज कॉन्ग्रुएंट टू साईड पी बी, ही कॉमन साईड आहे. कॉमन साईड नंतर आता हा अँगल घेतो, अँगल पी बी एम इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी बी एन, कारण हा बी पी जो आहे हा अँगल बीचा बायसेक्टर आहे, त्याच्यामुळे दोन अँगल्स हे कॉन्ग्रुएंट आहेत. पी बी एम इज कॉन्ग्रुएंट टू पी बी एन, पी बी एम इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी बी एन. हे आपल्याला गिवन आहे. आणि अँगल पी एम बी इट्स कॉन्ग्रुएंट टू अँगल पी एन बी, हे बोथ राईट अँगल्स आहेत. पी एम बी इट्स कॉन्ग्रुएंट टू अँगल पी एन बी, रीजन आहे बोथ राईट अँगल्स. आता पण टेस्ट कोणती लागली, साईड अँगल अँगल. परत एकदा सांगतो आहे साईड अँगल अँगल. तर हे दोन ट्रायंगल्स मग एस ए ए टेस्टनी कॉन्ग्रुएंट झाले, देअरफोर ट्रायंगल पी एम बी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पी एन बी. टेस्टचं नाव आहे एस ए ए टेस्ट. आता तुम्हाला माहिती आहे ट्रायंगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड कॉन्ग्रुएंट असतात. मग पी एम बी ट्रायंगल आणि पी एन बी ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत, मग या ट्रायंगलची पी एम साईड आणि या ट्रायंगलची करस्पॉन्डिंग पी एन साईड ह्या कॉन्ग्रुएंट होतील, कारण ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत तर मग यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स कॉन्ग्रुएंट असतील. देअरफोर साईड पी एम, या ट्रायंगलची पी एम साईड इज कॉन्ग्रुएंट टू साइड पी एन, रीजन आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आता साइड्स कॉन्ग्रुएंट असणे म्हणजे, साइड म्हणजे सेगमेंट असतात, साइड कॉन्ग्रुएंट असणे म्हणजे सेगमेंट कॉन्ग्रुएंट असणे म्हणजे त्यांची लेंथ सारखी असणे. मग जर ह्या दोन साइड कॉन्ग्रुएंट आहे तर साइड पी एमची लेंथ पी एम आणि साइड पी एनची लेंथ पी एन, साइड जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या लेंथ इक्वल असतात. साईड पी एम आणि साईड पी एन ह्या कॉन्ग्रुएंट साईड्स आहेत, म्हणून त्या दोन साईडच्या लेंथ ज्या आहेत त्या इक्वल असतील. अशा पद्धतीने आपण प्रूव्ह केलं पी एम इक्वल टू पी एन, म्हणजे पॉईंट पी जो अँगल ए बी सीच्या बायसेक्टरवर होता त्याचा हा पॉईंट पी अँगल ए बी सीच्या बायसेक्टरवरचा एनी पॉईंट होता, आणि त्या पॉईंटचं बी ए साईडपासूनचं आणि बी सी साईडपासूनचं असे डिस्टन्सेस जे आहेत पी एम आणि पी एन हे आपण सारखे दाखवलेले आहेत. तर पी एम इक्वल टू पी एन प्रूव्ह झालं, याचा अर्थ हा पॉईंट पी अँगल ए बी सीच्या दोन्ही साईड्सपासून इक्विडिस्टंट आहे, म्हणजे सारख्या अंतरावर हे प्रूव्ह झालं. तर इथे आपलं थिअरम झालं प्रूव्ह, तिथे लिहू आपण इज प्रूव्ह. तर अशा पद्धतीने अँगल बायसेक्टर थिअरमचा एक पार्ट आपण प्रूव्ह केलेला आहे की एनी पॉईंट ऑन द बायसेक्टर ऑफ अन अँगल, बायसेक्टरच्या अँगलच्या बायसेक्टरवरचा एनी पॉईंट इज इक्विडिस्टंट फ्रॉम द साईड्स ऑफ द
एंगल म्हणजे एंगलच्या बेसिक टर्मवरचा कोणताही पॉईंट हा एंगलच्या साईड्सपासून सारख्या अंतरावर असतो. आता याचा कॉन्वर्स जे आहे ते असं होईल की जर एखादा पॉईंट अँगलच्या इंटेरियरमध्ये असेल, कारण हे बघा हा असा अँगल असतो तर हा त्याचा बायसेक्टर जो आहे अँगलचा हा त्याच्या असा आतमध्ये त्याच्यासोबत असतो, एका प्लेनमध्ये असणे म्हणतात त्याला. काय असतं, हे दोन अँगल्स असतील, ह्या अँगल्सच्या साईड्स असतील, अशा हा बायसेक्टर जो असतो तो त्या अँगलच्या इंटेरियरमध्ये हवा असतो. इंटेरियरमध्ये म्हणजे असावा असतो, म्हणजे ज्या प्लेनमध्ये साईड्स असतील त्याच प्लेनमध्ये हा असा किंवा असा बाहेर अँगलच्या दोन साईडच्या बाहेर आपल्याला बायसेक्टर चालत नसतो. ज्या प्लेनमध्ये अँगलच्या दोन साईड्स आहेत, ज्या प्लेनमध्ये अशा इथे दाखवतो आहे मी तुम्हाला, ज्या प्लेनमध्ये साईड्स असतील अँगलच्या त्याच प्लेनमध्ये हा बायसेक्टर असतो. हा बायसेक्टर जो आहे तो असा अँगलच्या बाहेर अशा पद्धतीने किंवा अँगलच्या बाहेर अशा पद्धतीने किंवा अँगलच्या बाहेर अशा पद्धतीने चालत नसतो. अँगलच्या साईड ज्या प्लेनमध्ये आहेत त्याच प्लेनमध्ये आपल्याला बायसेक्टर हवा असतो. तर एखादा पॉईंट जो अँगलच्या प्लेनमध्ये आहे म्हणजे अँगलच्या इंटेरियरमध्ये आहे आणि तो जर या दोन साईड्सपासून सारख्या अंतरावर असेल तर तो पॉईंट त्या अँगलच्या बायसेक्टरवर असतो. म्हणजे कॉन्वर्स असा आहे की हे पार्ट वन आपल्याला सांगतं की अँगलच्या बायसेक्टरवरचा पॉईंट हा साईड्सपासून इक्विडिस्टंट असतो. त्याचं कॉन्वर्स होईल की एनी पॉईंट, कोणताही पॉईंट, तो अँगलच्या इंटेरियरमध्ये असला पाहिजे. हा अँगल असा आहे या प्लेनवर, तो असा बायसेक्टर जो असतो तो त्याच प्लेनमध्ये असतो, तो बाहेर वगैरे असणार नाही अँगलच्या. तर असा पॉईंट जो अँगलच्या इंटेरियरमध्ये आहे तो जर अँगलच्या दोन साईड्सपासून सारख्या अंतरावर असेल तर तो त्या अँगलच्या बायसेक्टरवर असतो. हे या पार्ट वनचं कॉन्वर्स आहे आणि हा कॉन्वर्स म्हणजेच अँगल बायसेक्टर थिअरमचा पार्ट टू असतो. तर पार्ट टू आता मी लिहितो आहे की अँगल बायसेक्टर थिअरमचा पार्ट टू की एनी पॉईंट पॉइंट इन द इंटीरियर ऑफ एन एंगल, म्हणजे अँगलच्या इंटेरियर मधला म्हणजे अँगलच्या प्लेन मधला दोन साईडच्या मधला जो अँगल असतो असा अँगल असेल तर अँगलच्या प्लेन मध्ये असा अँगल असेल तर अँगलच्या प्लेनमध्ये या दोन साईडच्या मध्ये म्हणजे इंटेरियरमध्ये कुठेही या दोन साईडच्या मधला जो पोर्शन असतो याला इंटेरियर ऑफ अँगल म्हटलं जातं. तर एनी पॉईंट इन द इंटेरियर ऑफ अन अँगल, अँगलच्या इंटेरियरमधला कोणताही पॉईंट जो इक्विडिस्टंट असला पाहिजे, इक्विडिस्टंट फ्रॉम द साईड्स ऑफ एन अँगल. इथपर्यंतचा अर्थ बघा काय होतो की अँगलच्या इंटेरियरमधला कोणताही पॉईंट जो अँगलच्या साईड्सपासून इक्विडिस्टंट असेल तो लाईज म्हणजे असतो ऑन द बायसेक्टर ऑफ एन अँगल. हा पार्ट टू आपल्याला सांगतो जर एखादा पॉईंट अँगलच्या इंटेरियरमध्ये असेल आणि तो त्या अँगलच्या दोन्ही साईड्सपासून सारख्या अंतरावर असेल तर नक्कीच तो पॉईंट त्या अँगलच्या बायसेक्टरवर असतो. तर हे प्रूव्ह करायला आपल्याला आता परत फिगर घ्यावी लागेल. फिगर मी कशी घेतो ते तुम्ही नीट पहा. एक मी अँगल घेतो आहे
असा मी अँगल घेतला. आता मला काय करावं लागेल, एक पॉइंट घ्यावा लागेल याच्या इंटेरियरमध्ये जो बरोबर या दोन्ही साईड्सपासून इंटेरियरमध्ये म्हणजे या दोन साईडच्या आतमधला जो पोर्शन, दोन साईडच्या मधला जो पोर्शन आहे त्याला इंटेरियरमध्ये इंटेरियर म्हटलं जातं. तर हा पॉईंट घेतला मी आणि या अँगलचं नाव आहे समजा ए बी सी, आणि हा पॉईंट आहे हा आहे समजा पी पॉईंट. आता पीचं पीमधून मी काय करतो, या बी ए साईडवर परपेंडिक्युलर टाकतो. त्याच्यासाठी ही ए जी आहे मी बी ए साईडवर ठेवली, हे राऊंड आहे याला मी या एजला इथे जोडवलं पीसोबत. आता हे जे टोक आहे आपलं स्केलचं राऊंड असल्यामुळे मी याला थोडं खाली सरकवतो. स्केलवरची ही रेशमी या बी एसोबत मॅच केली आहे. आता या पीमधून मी असा एक सेगमेंट काढतो जो बरोबर या बी ए साईडला परपेंडिक्युलर असेल. असा सेगमेंट मी आता पीमधून बी सीवर टाकतो, बी सीला परपेंडिक्युलर. त्याच्यासाठी मी स्केलची ही एज जी आहे ही बी सीवर ठेवली, आता इकडची एज मी पीसोबत जुळवली. पण आता हे जे एंड आहे परत हे राऊंड आहे, तर असा राऊंड जाईल सेगमेंट म्हणून मी याला जरा थोडं असं स्केलला खाली ओढतो आणि या स्केलवरची रेश जी आहे ही बी सीसोबत मी मॅच केली. इकडे सरकवतो जरा आणि हे पहा मी हा बरोबर परपेंडिक्युलर निघाला बी सी साईडवर पीमधून. आता हा जो परपेंडिक्युलर आहे याला पी एम नाव देऊ आपण, आणि हा जो परपेंडिक्युलर आहे याला पी एन नाव देऊ, आणि हा पी पॉईंट आहे. आणि हे दोन डिस्टन्सेस जे आहे हे सारखे आहे, म्हणजेच हा पॉईंट पी जो आहे हा बी ए साईडपासून आणि बी सी साईडपासून सारख्या अंतरावर आहे. म्हणजेच हा पॉईंट अँगल ए बी सीच्या इंटेरियरमध्ये आहे आणि तो अँगल ए बी सीच्या बी ए आणि बी सी या दोन साईड्सपासून सारख्या अंतरावर आहे. कारण पी एम इक्वल टू पी एन आपण घेतलं आहे, म्हणजे पीचं बी ए साईडपासूनचं डिस्टन्स आणि पीचं बी सी साईडपासूनचं डिस्टन्स आपण सारखं घेतलं आहे. मग आपल्याला प्रूव्ह करायचं आहे जो पॉईंट अँगलच्या इंटेरियरमध्ये असतो आणि अँगलच्या दोन साईड्सपासून सारख्या अंतरावर असतो तो पॉईंट अँगलच्या बायसेक्टरवर असतो. मग आता मी काय करतो, हे बघा हा रे मी काढला आणि आता मी प्रूव्ह करणार आहे की पॉईंट पी जो अँगल ए बी सीच्या इंटेरियरमध्ये आहे आणि अँगल ए बी सीच्या बी आणि बी सी साईडपासून सारख्या अंतरावर आहे तो या ए बी सीच्या बायसेक्टरवर आहे हे मला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच मी प्रूव्ह करेल आता की हा बी पी जो आहे हा अँगल ए बी सीचा बायसेक्टर आहे. म्हणजे जो पॉईंट पार्ट वन सांगतो जो पॉईंट बायसेक्टरवर आहे तो दोन साईड्सपासून सारख्या अंतरावर असतो, पण हा पार्ट टू सांगतो जो पॉईंट अँगलच्या आतमध्ये आहे आणि अँगलच्या दोन साईड्सपासून सारख्या अंतरावर आहे तो पॉईंट या अँगलच्या बायसेक्टरवर असतो. तर मग आता आपण पी पॉईंट घेतला, इथे गिव्हन जे आहे ते आपण लिहितो आहे. आपण असं लिहितो आहे पॉईंट पी इज इन द इंटेरियर ऑफ अँगल ए बी सी. पी पॉईंट जो आहे हा अँगल ए बी सीच्या इंटेरियरमध्ये. नंतर आता पीमधून बी एवर आपण परपेंडिक्युलर टाकला पी एम सेक, इथे फुलस्टॉप दिला आहे म्हणून हा एस मी कॅपिटल घेतला आहे. सेक पी एम इज परपेंडिक्युलर टू साईड बी ए कॉमा, नंतर सेक पी एन परपेंडिक्युलर टू साईड बी सी. हा पी एम सेगमेंट जो आहे हा बी ए साईडला परपेंडिक्युलर आहे, पी एन सेगमेंट बी सी साईडला परपेंडिक्युलर आहे. अँड आता पहा हे पी एम झालं पॉईंट पीचं बी ए साईडपासूनचं डिस्टन्स, आणि पी एन झालं पॉईंट पीचं बी सी साईडपासूनचं डिस्टन्स. आणि हे डिस्टन्सेस आपल्याला सारखे घ्यायचे आहे, कारण आपल्याला पॉईंट पी जो आहे या दोन साईड्सपासून सारख्या अंतरावर घ्यायचं आहे. इथे मी म्हणूनच आयडेंटिकल मार्क्स केलेले इथे. आणि अँड पी एम
इक्वल टू पी एन. इथे आपण म्हटलं आहे की पी हा ए बी सीच्या इंटेरियरमध्ये आहे आणि पीचं बी ए साईडपासूनचं डिस्टन्स पी एम आणि पीचं बी सी साईडपासूनचं डिस्टन्स पी एन हे इक्वल आहे. आणि हे डिस्टन्सेस मी परपेंडिक्युलर डिस्टन्सेस घेतलेले आहे पीचे दोन्ही साईड्सपासूनचे. मग आपल्याला प्रूव असं करायचं आहे की जो ट्रायंगलच्या जो अँगलच्या इंटेरियरमध्ये आहे आणि अँगलच्या साईड्सपासून सारख्या अंतरावर आहे तो त्या अँगलच्या बायसेक्टरवर असतो. म्हणजे आपल्याला प्रूव करायचं आहे की पी हा अँगल ए बी सीच्या बायसेक्टरवर आहे. म्हणजेच आपल्याला प्रूव करायचं आहे की बी पी हा अँगल ए बी सीचा बायसेक्टर आहे. टू प्रूव पॉईंट पी लाईज ऑन बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी. आता हे प्रूव करायला आपण हायपोटेनस साइड थिअरम वापरणार आहे. बघा कसं, इथे बघा हे जे दोन ट्रायंगल आहे, मला हे परत हे दोन ट्रायंगल सदा कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे, पण इथे मी हायपोटेनस साइड थिअरम वापरू शकतो कारण या दोघांचा जो या दोन ट्रायंगलचा जो हायपोटेनस आहे हा कॉन्ग्रुएंट आहे कारण ही कॉमन साइड आहे. नंतर या ट्रायंगलची पी एम साईड आणि या ट्रायंगलची पी एन साईड ही पण कॉन्ग्रुएंट आहे कारण या दोन सेगमेंटची साईडची लेंथ इक्वल आहे. म्हणजे हायपोटेनस साईड थिअरम आपण इथे वापरू शकतो. तर इन राईट ट्रायंगल्स, हायपोटेनस साईड थिअरम हे राईट अँगल ट्रायंगलसाठी असतं म्हणून इन राईट ट्रायंगल्स असे शब्द मी लिहिले आहे. म्हणजे राईट ट्रायंगल्स म्हणजे राईट अँगल ट्रायंगल्स ट्रायंगल. याला वाचू आपण आता पी एम बी एन ट्रायंगल, याला वाचतो मग पी एन बी. आता हे कसे कसे कॉन्ग्रुएंट आहे पहा, हायपोटेनस पी एम बी ट्रायंगलचा हायपोटेनस बी पी म्हटलं तरी चालेल, हायपोटेनस बी पी इज कॉन्ग्रुएंट टू म्हणजे पी एम बी ट्रायंगलचा हायपोटेनस बी पी आणि पी एन बी ट्रायंगलचा हायपोटेनस बी पी हे कॉन्ग्रुएंट आहे कारण ही कॉमन साइड आहे. नंतर पी एम बी ट्रायंगलची पी एम साइड आणि पी एन बी ट्रायंगलची पी एन साइड कॉन्ग्रुएंट आहे. साइड पी एम इज कॉन्ग्रुएंट टू साइड पी एन कारण या दोन्हींच्या लेंथ ज्या आहेत ते इक्वल आहेत. लेंथ इक्वल असणे म्हणजे साईड कॉन्ग्रुएंट असणे. तर याला मी गिव्हन लिहितो, कॉन्ग्रुएंट नाही दिलं, लेंथ इक्वल दिली. लेंथ इक्वल असणे म्हणजेच या साईड कॉन्ग्रुएंट असणे. देअरफोर ट्रायंगल पी एम बी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पी एन बी. टेस्टचं नाव आहे हायपोटेनस साइड टेस्ट. आता हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, मग ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स पण कॉन्ग्रुएंट असतील. देअरफोर अँगल एम बी पी या ट्रायंगलचा हा एक नंबरचा अँगल आणि याचा हा दोन नंबरचा अँगल. तर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे तर या ट्रायंगलचा एम बी पी अँगल, देअरफोर अँगल एम बी पी हे खाली घेतो. देअरफोर अँगल एम बी पी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एन बी पी. हे दोन ट्रायंगल आपण हायपोटेनस साइड टेस्टनी कॉन्ग्रुएंट दाखवले म्हणून या ट्रायंगलचा एम बी पी अँगल आणि या ट्रायंगलचा एन बी पी अँगल हे कॉन्ग्रुएंट होतील, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. मग आता या एम बी पी अँगलला वाचतो ए बी पी, दॅट इज अँगल एम बी पीच्या ऐवजी याला ए बी पी वाचू, ए बी पी. आणि हा एन बी पी जो अँगल आहे याला वाचू आपण सी बी पी. अँगल तेच आहे, एम बी पी आणि ए बी पी सेम अँगल आहे आणि इकडे एन बी पी आणि सी बी पी सेम अँगल आहे. अँगल्स तेच आहेत, हेच अँगल्स आहेत, हे फक्त मी यांचे नाव बदलले. एम बी पीला ए बी पी म्हटलं, एन बी पीला सी बी पी म्हटलं. सेम अँगल्स
different names. Angles this at but the names different at. आता मुलांनो पहा तुम्ही काय प्रूव केलं ए बी पी अँगल आणि सी बी पी अँगल हा एक नंबरचा अँगल आणि ह्या दोन नंबरचा अँगल हे कॉन्ग्रुएंट आहेत. मग हे जर कॉन्ग्रुएंट असतील तर याचा अर्थ झाला रे बी पीनी अँगल ए बी सीचे दोन कॉन्ग्रुएंट पार्ट केले आणि जो रे अँगलचे दोन कॉन्ग्रुएंट पार्ट करतो तो त्या अँगलचा बायसेक्टर असतो. मग बी पीनी ए बी पी ए बी सी अँगलचे दोन कॉन्ग्रुएंट पार्ट केलेले आहेत ए बी पी कॉन्ग्रुएंट टू सी बी पी. याचा अर्थ झाला देअरफोर रे बी पी इज बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी. मग जर बी पी हा ए बी सीचा बायसेक्टर आहे तर याचा अर्थ झाला मग पी पॉईंट जो आहे तो अँगल ए बी सीच्या बायसेक्टरवर आहे. कारण बी पी बायसेक्ट करतो ए बी सीला याचा अर्थ होतो बी हा ए बी सीच्या बायसेक्टरवर आहे. दॅट इज पॉइंट पी लाईज ऑन बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी इज प्रूव्ड. आपण प्रूव्ह काय केलं आपण प्रूव्ह केलं जो पॉइंट अँगलच्या इंटेरियरमध्ये आहे आणि अँगलच्या दोन साईड्सपासून हा असा सारख्या अंतरावर आहे तो पॉइंट त्या अँगलच्या बायसेक्टरवर असतो. म्हणजे अँगल बायसेक्टर थेरमचे दोन पार्ट आहे. पहिला पार्ट सांगतो जो अँगलच्या बायसेक्टरवर आहे तो अँगलच्या दोन साईड्सपासून सारख्या अंतरावर आहे. आणि हा सेकंड पार्ट सांगतो जो अँगलच्या इंटेरियरमध्ये आहे आणि त्या अँगलच्या दोन्ही साईड्सपासून सारख्या अंतरावर आहे तो पॉइंट त्या अँगलच्या बायसेक्टरवर असतो. अशा पद्धतीने हे अँगल बायसेक्टर थेरम चे दोन पार्ट आपण आज शिकलो प्रूफ सकट. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्यावरचे प्रॉब्लेम्स घेऊ.